राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी कुठेही थांबताना दिसत नाहीये. मधल्या काळात अनिल देशमुख यांना ईडीनं ताब्यात घेतलं, त्यानंतरनं नवाब मलिक यांना देखील ईडीनं ताब्यात घेतलं, आणि या सगळ्या गोष्टी घडत असतानाच किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरती देखील काही आरोप लावले होते. आणि संताजी घोरपडे साखर कारखाना जो आहे त्यामध्ये 151 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला असल्याचं त्यामध्ये म्हटलं देखील होतं, आणि त्यानुसार ईडीनं आता कारवाई करायला देखील सुरुवात केलेली आहे. 1.5 महिन्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर इथल्या घरावरती दुसरी धाड जी आहे ते ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटेच्या वेळेला टाकलेली आपल्याला कळते. हे TV9 वृत्त आहे, आणि त्यामुळं कुठंतरी हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. 158 कोटी रुपये जे आहेत ते कलकत्त्यातील बोगस कंपन्यांमधून या कारखान्यात जमा झाले. ते पैसे नेमके कोणाचे आहेत, काय आहे, ह्याचा सगळा जो लेखाजोखा आहे तो ईडीचे अधिकारी करताना पाहायला भेटत आहेत. त्यामुळं कुठंतरी आता पुन्हा एकदा शरद पवार यांचे एक विश्वासू जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अडचणीत येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता ह्या दुसऱ्या धाडीमध्ये ईडीला नेमकं काय सापडणार आहे आणि ह्यानंतरनं ईडी नेमकी काय कारवाई करणार आहे हसन मुश्रीफ यांच्यावरती हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. बऱ्याचशा धाडसत्र जे आहेत ते ईडीचे झालेले आपण पाहिलेले आहेत. मधल्या काळात ईडीचे धाडसत्राचं जे दिवसभर कव्हरेज जे आहे ते TV वरती पण पाहिलं होतं. त्यामुळं कुठंतरी आता हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि ह्यामुळंच एक प्रकारे ही जी धाड पुन्हा एकदा ईडीची का राष्ट्रवादीच्या नेत्यावरती पडलेली आहे ती शरद पवारांसाठी एक धक्कादायक भाग आता असल्याचंच आपल्याला पाहायला भेटतंय. येणाऱ्या काळात आता काय होतं या सगळ्या प्रकरणात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.